काय म्हणते? किती वाजले? कालच्या एवढे वाजले. काल किती वाजले होत्या? परवा दिवशी वाजले तेवढे. परवा दिवस किती वाजले होत्या? काय माहिती मला, बघितलंच नव्हतं काय. काय म्हणते किती वाजले? तर आता वाजल्यात आय नऊला 10 मिनिटं कमी येत. मग मित्रांनो, मी जेवायला बसलो तर या जेवायला बटाट्याची भाजी केलेली असतात पैकी. तर असू नये मित्रांनो, कसं माहिती का, रेशमाबाईंनी म्हणलं या भाजी जेवायला भूक लागली असेल तुम्हाला. नाही सकाळ सकाळ कसं, रेशमाबाईंनी म्हणल्या गरम गरम ताजी ताजी चपाती म्हणलं गरम गरम. अशुनी तेल जसला बाई, तेल जसला कसं होतं माहिती का, बिना तेलाची चरबी वाढ असून तेल लावायचे. मग काय 2 किलो कमी झालो या वहिनीच्या कारण. त्याच्यामुळे म्हणलं आता जरा कसं आलीच गो पिलू बघा 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 किती आवाज आहे, किती आवाज आहे रेशमाबाईंचा. पाणी आहे का प्यायला इथं? पाणी फोनच येतोय 10 वेळा. मी काय करू, उलटा धरलाय. कसं म्हणते, इथं पाणी नाही प्यायला, ह्याला सुद्धा पाणी नाही. मला आंघोळीचं तर सोडा, लांबच राहिलं. दोन दोन करू नका, दोन दोन महिने तसं सुटू द्या वाचतो. पण फोनच येतो, एक म्हणजे डिस्टर्ब करतोय. पण असले वाव, छान बटाट्याची भाजी केली का रेशमाबाईंनी, छान लागते. भरपूर खातो, मस्त बघित चमचमीत खातो. चपाती कशी, चपाती कशी फुगली बघा मित्रांनो. तर म्हणलं काढावा असा एक मोकार व्हिडिओ. कसं रेशमाबाईंनी किती चपळे लावायचे होते बघा, चपाती किती फास्ट करते. हा लय तशी चपळे वहिनी. आणि बाकी पण काम करू लागते बरं का. आता आम्ही एखादंच खातोय बरं का मित्रांनो, कुणी वाईट वाटून घेऊ नका. कसं खातोय आता, काय करायचं, आम्हाला गरज नाही राहायला. हेच आपलं रेशमाबाईंनीच्यात खायला, सकाळ संध्याकाळ दुपार विनला जेवण हे 2-3 टाइम. कसं माहिती का, 3 टाइम यायचं खायला. बरोबर आहे का ना, खाल्लं पाहिजे पोटाला. पोटभर हाय वहिनी घालते तर पुन्हा एकदा भांडण झाल्यावर घर झाल्यावर जिकडे तिकडे भांडायला. पण लय जाणार वाटतो प्रत्येक घरात सासू सुनाची जावा जावांची लय भांडणं असतात. जिंजाल धरू धरू मारा मारे लय जागा बघितली. पण आमच्यात बघायलाच गाव ना मित्रांनो, काय करायचं, विषय काय होतो. एक रडायला लागली की दुसरी रडती. या हा बकी रडायला लागले की चक्की रडते, चक्की रडायला लागले की बकी रडते. आमच्यात आमच्यात कसं ही आहे. आणि आमच्या सासूचा शब्दाचा मार असतो. ह्या दोघी सासू तर लय ही या, काय म्हणतात ते चपाती मायालो जीव लावतील. म्हणजे काय तुम्ही विचारच करू नका, त्याच्यामुळे विषयच नाही. तर असं नाही मित्रांनो, एकत्र आहेत म्हणून खाय गावत आहे ना. तर कुठलं खाय गाव आहे एवढं प्रेमाने. उपाशी अशी राहिली असती का, चरबी सुटली असते का मित्रांनो. 5 किलो कमी झालोय मी, चेष्टा करत नाही. माझ्याकडून अजून 12 किलो वजन कोणाला जर वजन कमी करायचं असेल तर माझ्याकडं छान असं प्रोडक्ट आहे. तुम्हाला एक सांगतो, जास्त काम करायचं, जास्त पाळायचं, उठल्यापासून पाठ बसणं बरोबर. तब्येत मनाने कमी होती, काय काम नाही ना. तुम्हाला एक सांगतो, ज्याला काम नाही ना त्यांनी काहीतरी काम काढायचं. मी कसं, बकीने कसं मला घराचं काम काढून दिलं, इथं राहायला यायचं, घरच करायचं. मग मी आपोआप उतरलो, तसं टेन्शन पाहिजे. तुम्ही काय पण करा, जे एखादी जर लय तब्येत असेल, गाडी नसेल फोर व्हीलर, तर फोर व्हीलर घ्या. आणि तिचा हप्ता फेडा, 15,000 हप्ता घ्या. तसं काहीतरी करा, एखाद्याला जमचा काय सांगताय. तब्येत कमी करायची ना, टेन्शन पाहिजे माझं, आणा पाहिजे तसं काम आहे. जसं की माझं झालंय, हा. तर तिला काय माहिती, कसं आहे लग्न करून आणि घर बांधूनच बघाव. तिकडे कामाचं बघा, गरज नाही. बरं मित्रांनो, बाज झालं, वहिनी लय त्रास होते. कसं दोघीची भांडणं लागायची, पुन्हा रेशमाबाईंनी मला काहीतरी मानायच्या, पुन्हा बकी रेशमाबाईंनी काहीतरी मानायच्या. मग त्या मारामारी करायच्या, त्यापेक्षा आपलं मीच माघारी घेतो. आणि तेल लाव चपातीला थोडं, सांगा की लागा तेल लावाय चपातीला, जास्त लागा काय असं असतं. तेलाचा डबा संपत आलाय. बर बर, आणू लगेच आणतो म्हणजे जरा फक्त संपत. दरवाजा लावून घे त्या गोष्टी. बाय मित्र, कुत्री बांधली नाही ती.